हॅलो गुड इव्हनिंग मी तुमच्या सर्वांचं सेंट थॉमस चर्चमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे हा जो व्हिडिओ आहे तो ब केवळ आपल्या चर्च पुरता मर्यादित आहे इथं जी माहिती दिली जाणार आहे ती सेंट थॉमस चर्चच्या भाविकांसाठी आहे तर कृपया ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आपल्याला माहिती आहे की ब सोळा नोव्हेंबरपासून महाराष्ट्र सरकारनं चर्चेस ओपन करण्यासाठी आपल्याला मुभा दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्या धर्मप्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मछाडो ह्यांनी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटकडनं आपल्याला ज्या इन्स्ट्रक्शन्स आलेल्या आहेत त्या आणि आर्चबिशपानं दिलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण आपल्या चर्चमध्ये अवलंब करून त्यानुसार आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत येत्या सोमवारपासून आपल्या चर्चेसमध्ये आपल्या सेंट थॉमस चर्चमध्ये आपण मिसाबली सुरू करीत आहोत आणि त्यासाठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ओ पी आपण पाळणार आहोत त्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो पहिली गोष्ट जी आपण लक्षात घेणार आहोत ती म्हणजे एंट्रन्स आपण चर्चमध्ये येत येत असताना केवळ एकच प्रवेशद्वार रह असणार आहे एकच एन्ट्रन्स असणार आहे केवळ बाय वे ऑफ कन्सेशन जे सतमे विदेशमधले आपले जे भाविक आहेत त्यांच्यासाठी तो मागचा जो गेट आहे तो काही काळ आपण उघडा ठेवणार आहोत परंतु तो केवळ मर्यादित वापरासाठी असणार आहे ओन्ली फॉर लिमिटेड यूज संपूर्ण भाविकांना सगळ्या पॅरिसमधल्या भाविकांना येण्यासाठी आपला समोरचा जो एन्ट्रस आहे तोच केवळ आपण वापरणार आहोत आणि कृपया सगळ्यांनी त्याच एन्ट्रन्सनं देवळामध्ये यायचं आहे एक्झिट म्हणजे मिसाबदी संपल्यानंतर आपल्या शाळेसमोरचा जो गेट आहे त्या गेटनं आपण बाहेर जाणार आहात हे अशासाठी की जे भाविक देवळामध्ये येत आहेत आणि जे भाविक मिसा संपल्यानंतर बाहेर जात आहेत ह्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येणार नाही आणि संभाषण वगैरे होऊ नये म्हणून आपण तशा प्रकारची तरतूद केलेली आहे तर कृपया आपण देवळामध्ये प्रवेश करीत असताना आपलं जे मेन गेट आहे त्या मेन गेटनंच आपण यायचं आहे शक्यतो सर्व भाविकांनी त्या मेन गेटनं यायचं आहे तुम्ही मेन गेटवर पाहाल तिथे काही बोर्ड लावलेले आहेत पहिला जो बोर्ड आहे तो म्हणजे नो मास्क नो एंट्री तुम्ही जर फेस मास्क जर वापरला नाही तर तुम्हाला देवळामध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही आणि हे सक्तीचं आहे कारण महाराष्ट्र सरकारनं ज्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे आपण देवळाच्या परिसरामध्ये प्रवेश करीत असताना प्रत्येकांच्या तोंडावर तो मास्क असला पाहिजे आणि हा जो मास्क आपण घालत आहोत मुखपट्टी ही शेवटपर्यंत म्हणजे आपण आपण आपल्या देवळाचा परिसर सोडीपर्यंत एक्झिट गेटवरनं बाहेर पडेपर्यंत आपण तो मास्क लावायचा अर्था आहे अर्थातच आपण प्रवास करीत असताना हा मास्क वापरतोय परंतु देवळामध्ये हा सक्तीचा आहे एंट्रन्समधून तुम्ही प्रवेश केल्यानंतर आपला जो मुख्य क्रॉस आहे त्याच्या बाजूला आपण सॅनिटायझर्स ठेवणार आहोत आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत ते व्हॉलेंटियर्स तुम्हाला मार्गदर्शन करतील तिथे सॅनिटायझर्स असतील हँड सॅनिवाय हँड सॅनिटायझर्स असतील त्याचबरोबर मी एक रेकमेंड करीन की तुम्ही प्रत्येकाने अशा प्रकारचं एक सॅनिटायझर आपल्याबरोबर जर देवळामध्ये घेऊन आलात तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो तुमच्या सेफ्टीसाठी आणि सगळ्या भाविकांच्या सेफ्टीसाठी सो so, बट यूज सॅनिटायझर तुम्ही देवळामध्ये यायच्या अगोदर सॅनिटायझरचा वापर करायचाच आहे अगदी सक्तीनं तो करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुम्हाला जसं सांगितलं जाईल तसं देवळामध्ये तुम्ही प्रवेश करायचा आहे तिसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे टेम्परेचर काउंट हा थर्मल मेजर तर आपले व्हॉलेंटियर्स आहेत विशेष करून आपले तरुण तरुणी तुम्हाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील तर तुम्ही त्यांना सहकार्य करायचं आहे ह्या तीन गोष्टी केल्यानंतर ह्याची खातरजमा केल्यानंतरच आपण देवळामध्ये प्रवेश करणार आहात तर कृपया ह्याकडे लक्ष द्यायचं आहे फेस मास्क त्यानंतर सॅनिटायझर्स आणि टेम्परेचर काउंट ह्या तिन्ही गोष्टी झाल्यानंतरच आपण देवळामध्ये येणार आहात आता देवळामध्ये आल्यानंतर इथे जी सिटिंग अरेंजमेंट आहे आणखीन जी एक अतिशय महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे आपला एकमेकांशी स्पर्श होऊ नये किंवा संपर्क होऊ नये म्हणून एक मीटरचं अंतर दोन भाविकांमध्ये असलं पाहिजे ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग असं म्हणतो आहे आणि त्यासाठी आपल्या देवळामध्ये आपण तशी व्यवस्था केलेली आहे आपल्या देवळामध्ये चार सहा मुख्य भाग आहेत बघा आपलं मुख्य देवळामध्ये जे बाका आहेत इथं एकंदरीत आम्ही जो काउंट घेतलेला आहे त्यानुसार साधारणपणे ऐंशी भाविक ह्या मुख्य देवळामध्ये बसू शकतात त्याचप्रमाणे आपली जी दोन्ही एक्स्टेन्शन्स आहेत एक ऑफिस बाजूचं एक्स्टेन्शन आहे आणि जुळणा सेक्शनमध्ये तो जे एक्स्टेन्शन आहे तिथे एकंदरीत एका बाजूला साधारणपणे पंच्याहत्तर लोकं आणि दुसऱ्या बाजूला साधारणपणे पन्नास लोकं अशी लोकं तिथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे एका बाकावर केवळ दोनच भाविकांनी बसायचं आहे आणि जिथं रिबन लावलेली आहे त्या रिबनकडे आपण बघायचं आणि केवळ तिथेच बसायचं आहे मध्ये जाऊन बसायचं नाही तर जिथं रिबन लावलेली आहे तिथंच आपण बसायचं आहे ती आपली आसन व्यवस्था असेल त्यानंतर दोन जे कॉरिडॉर्स आहेत एक बाजूने कॉरिडॉर आहे आणि एक आपल्या ऑफिसच्या बाजूने जो कॉरिडॉर आहे तिथेसुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथेसुद्धा आपण ती आसन व्यवस्था वापरू शकता आणि ते सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा प्रिन्सिपल वापरूनच म्हणजे एका बाकावर केवळ दोन भाविक त्यानंतर आणखीन जो एक मोकळा भाग आहे चूणा एक्सटेन्शनच्या बाजूने जो मोकळा भाग आहे तिथे साधारणपणे पन्नास भाविकांना बसण्याची आपण व्यवस्था करणार तिथे खुर्च्या मांडलेल्या आहेत मार्किंग केलेली आहे तर कृपया ती जी खुर्ची जिथं ठेवलेली आहे तिथंच आपण बसायचं आहे ती खुर्ची हलवायची नाही आपल्या सोयीनुसार इथं तिथं जाऊन बसायचं नाही तर व्हॉलेंटियर्स सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील परंतु आपण एक सवय लावून घ्यायची आहे की त्या ज्या जागा आहेत त्या कायमस्वरूपी जागा आपण केलेल्या आहेत आणि म्हणून कृपया ह्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे साधारणपणे आपल्या चर्चमध्ये संपूर्ण जो परिसर आहे त्याचा जर आपण वापर केलात तर साधारणपणे एका वेळेला साडेतीनशे भाविक एकत्र बसू शकतात मिसामध्ये सहभागी होऊ शकतात अर्थातच सगळ्यांनाच देवळामध्ये प्रवेश मिळणार नाही तर तुम्ही साधारणपणे असा विचार करा की मी सोमवारी समजा देवळामध्ये बसलो तर मंगळवारी मी एक्सटेन्शनमध्ये बसेन बुधवारी मी बाहेर बसेन अशी एकमेकांना आपण सहकार्य करायचं आहे आणि जेवढं आपल्याला एकमेकांना सामावून घेता येईल तेवढं आपण प्रयत्न करायचा आहे तर प्रिय भाविकांनो त्याकडे मी आपलं लक्ष वेध इच्छितो की सोशल डिस्टन्सिंग इज मस्ट आता आपले जे भाविक आहेत आणि देवळामध्ये जे विधी होणार आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो आहे सोमवारपासून आपल्या देवळामध्ये जे ब मिसाबली होणार आहेत त्याचे टायमिंग्स पुढील प्रमाणे आहेत सकाळी आपण चार मिसा ठेवलेल्या आहेत पहिली मिसा आपली नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता दुसरी मिसा साडेसहा वाजता तिसरी मिसा साडेसात वाजता आणि भाविकांच्या सोयीसाठी आपण चौथी मिसा ठेवलेली आहे साडेआठ वाजता आणि प्रत्येक मिसामध्ये जवळजवळ अर्ध्या तासाचा गॅप आहे तो अशासाठी की जे आलेले भाविक आहेत ते संपूर्णपणे देवळातनं बाहेर गेल्याशिवाय आणि एक्झिट गेटमधून बाहेर पडल्याशिवाय दुसऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही आहे आणि म्हणून आपण देवळामध्ये येत असताना ह्याकडे लक्ष द्यायचं की अगोदरच्या मिसाचे जे भाविक आहेत ते गेलेले असतील आणि संध्याकाळी आपण दोन मिसा ठेवलेल्या आहेत म्हणजे जास्तीत जास्त भाविकांना देवळामध्ये येता यावं म्हणून संध्याकाळी पहिली मिसा आहे साडेपाच वाजता आणि दुसरी मिसा आहे सात वाजता तर ह्या पेंडेमिक काळामध्ये आपण हेच टाईमटेबल ठेवलेलं आहे रोज सहा मिसा होणार आहेत सकाळी चार मिसा मी सांगितल्याप्रमाणे आणि संध्याकाळी दोन मिसा होणार आहेत कृपया ह्या टायमिंगच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन वगैरे विचारायचं असेल तर तुम्ही आमच्यापैकी कोणत्याही फादरानं फोन करू शकता आणि ही जी माहिती आहे ती सुद्धा उपलब्ध असणार आहे हा व्हिडिओ काही काळ तुमच्यासाठी उपलब्ध असेल तर पुन्हा एकदा सांगतोय की रोज सकाळी पहिली मिसा साडेपाच दुसरी मिसा साडेसहा तिसरी मिसा साडेसात चौथी मिसा आठ आणि संध्याकाळी पहिली मिसा साडेपाच आणि दुसरी मिसा सात असं स्टँडर्ड टाईम आपण ठेवलेलं आहे आता प्रश्न आहे तो म्हणजे विकेंड म्हणजे शनिवार रविवारी तर शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे साडेपाच आणि साडेसात जसं रोज मिसा होता तशा साडेपाच आणि साडे सात अशा दोन मिसा होणार आहेत आणि रविवारी सकाळी आपण थोड्याशा मिसा वाढवलेल्या आहेत रविवारी नेहमीप्रमाणे आपल्याला सवय झालेली आपल्याला माहिती आहे की पहिली मिसा सहा वाजता दुसरी मिसा साडेसात वाजता तिसरी मिसा नऊ वाजता चौथी मिसा दहा वाजता आणि पाचवी मिसा म्हणजे सकाळीच पाचवी मिसा साडे अकरा वाजता होणार आहे म्हणजे प्रत्येक मिसामध्ये आपण तो गॅप ठेवणार आहोत एक अर्ध्या तासाचा गॅप असला पाहिजे म्हणून आपण तसं केलेलं आहे म्हणजे सकाळी पाच मिसा होणार आहेत भाविकांची सोय व्हावी म्हणून आपण संध्याकाळीसुद्धा दोन मिसा ठेवलेल्या आहेत पहिली मिसा चार वाजता असेल आणि दुसरी मिसा साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता मिसा असेल आता हे एवढ्या मिसा कशासाठी आता लवकरच आपल्याकडे लग्नसराई तर सुरू झालेली आहेत लग्नसुद्धा असणार आहेत आणि बरेचसे भाविक आपले जे तरुण तरुणी आहेत ते रविवारी लग्न करू इच्छित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण ही खास तरतूद केलेली आहे की जी शेवटची मिसा आहे ती मिसा खास जे लग्न करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ब असणार म्हणजे ब साडे अकरा वाजता जी मिसा आहे ती साधारणपणे सव्वा बारापर्यंत ती मिसा आडपेल आणि त्यानंतर फोटोग्राफी वगैरे करून तुम्ही घरी जाऊ शकता आणि त्यानंतर संध्याकाळी जी चार वाजता मिसा आहे तीसुद्धा आपल्या सोयीसाठी म्हणजे लग्न किंवा इतर काही कार्यक्रम असतील त्यासाठी आपण ते मिसा त्यामध्ये सहभागी होऊ शकता तर अशा प्रकारे रविवारी आणि शनिवारी संध्याकाळपासून तर रविवारपर्यंत एकंदरीत आपल्या चर्चमध्ये नऊ मिसा साजऱ्या होणार आहेत तर प्रिय भाविकांनो जरी आपल्याला सवय असली की मी साडेसातच्याच मिसाला जाणार किंवा मी नेहमी सहाच्या मिसाला जात होते तर आपण थोडेसे सवयी मोडायच्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये की जेवढा आपल्याला विभागता येईल एक दिवस मी साडेसातच्या मिसाला जाईन दुसऱ्या वेळेला मी सव्वा दहाच्या मिसाला जाईन चौथ्या वेळेला मी साडे अकराच्या मिसाला जाईन असं करा म्हणजे आपल्याला एकमेकांना सहकार्य करता येईल आणि मिसाचं जे नियोजन आहे आपल्या उपासनेचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये सुद्धा आपण ह्या सगळ्या मिसा चार गावांमध्ये आपण ते नियोजन करणार आहोत म्हणजे त्या गावातले जे भाविक आहेत त्यांना त्या पर्टिक्युलर मिसाला येता येईल तर तुम्ही आग्रह करू नका नाही आम्हाला अमुक एक मिसा पाहिजे त्याच मिसामध्ये तर तसं आपल्याला करता येणार नाही विशेष करून ह्या पेंडमिक काळामध्ये आपल्याला एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे तर हा जो दुसरा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे की आपल्या देवळामध्ये दररोज सहा मिसा होणार आहेत आणि शनिवारी संध्याकाळपासून तर रविवारी संध्याकाळपर्यंत नऊ मिसा होणार आहेत म्हणजे सगळ्या भाविकांना ह्या मिसामध्ये सहभागी होता येईल आणि आपली कोणाची गैरसोय होणार नाही ह्याकडे आम्ही लक्ष देत आहोत आणि जर ह्या बाबतीत तुम्हाला काही सूचना वगैरे करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता आमच्यापैकी कोणत्याही फादरांना भेटू शकता आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करायला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत आम्ही दुसरी एक व्यवस्था केलेली आहे की मिसाला जे येणारे भाविक आहेत आता जवळजवळ आठ साडेआठ महिन्यानंतर आपण भेटत आहोत काही भाविकांना कुमसार करायचं आहे असं मी फादरांशी बोललेलो आहे आणि कुमसारासाठी सुद्धा मिसाच्या अगोदर मिसानंतर धर्मगुरू उपलब्ध असणार आहेत आठवड्याच्या दिवशीसुद्धा आणि रविवारीसुद्धा तर ज्यांना कुमसार साक्राम्यंतासाठी जायचं आहे ते कुमसार साक्राम्यंतासाठी जाऊ शकतात तर असा एकंदरीत आपला मिसाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबर जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती तशा पद्धतीनं होणार आहे तिसरा जो मुद्दा आहे तो येत्या रविवारविषयी म्हणजे बावीस तारखेला आपण ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत आहोत तर त्या दिवशी देवळामध्ये मिसा होणार नाही आहेत आर्चबिशपांची जी लाईव स्ट्रीमिंगची मिसा आहे ती तुम्हाला त्या मिसामध्ये सहभागी होता येईल सकाळी बा त्याविषयी तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल आणि संपूर्ण दिवसभर आपण आराधना करणार आहोत साखरामिंताची आराधना करणार आहोत आणि ही साखरामिंताची जी आराधना आहे तीसुद्धा आपण गावनुरूप गावानुसार आपण त्याचं विभाजन केलेलं आहे आणि त्याचं जे टाईमटेबल आहे ते ऑलरेडी आपल्या गावामध्ये आपण पाठवलेलं आहे तर पहिला जो ब तास आहे तो बरोबर आठ वाजता आपण सकाळी साखरापर्यंत इथं एक्सपोज करणार आहोत आणि आराधनेला सुरुवात होईल ही जी संपूर्ण आराधना आहेत हे आपण सात स्लॉट्स तयार केलेले आहेत म्हणजे सात पवित्र तास आपण करणार आहोत तर पहिला जो पवित्र तास आहे तो आठ वाजताबरोबर सुरुवात होईल आणि ज्या गावाला जी वेळ दिली ज्या गावाला तो तो वेळ दिलेला आहे त्यांनी त्या वेळेवर यायचं आहे आठ ते साडेआठ आपण बायबल रीडिंग मनन चिंतन प्रेज ऑफ द फेथफुल असं असेल त्यानंतर साडेआठ म्हणजे शेवटची जी पंधरा मिनटं आहेत ती आपण साखरमेंताचा आशीर्वाद घेण्यासाठी तयारी करणार आहोत आणि प्रत्येक तासानंतर आपण साकारमंतांचा आशीर्वाद देणार आहोत ज्याला आपण बेनिडेक्शन असं म्हणतो आहे आणि हे बेनेडेक्शन झाल्यानंतर म्हणजे पाऊण तासाचा हा विधी तुम्हाला देवळामध्ये थांबावा लागणार आहे आणि पहिला जो आठ वाजता सुरू होतो आहे ते पावणे नऊला संपणार साडेआठ वाजता आपण मुख प्रार्थनेसाठी वेळ देणार आणि मग शेवटच्या पाच मिनटामध्ये बेनिडिक्शन दिलं जाईल भाविकांनी जायचं हे बाहेर आणि बाहेर गेल्यानंतर मग दुसऱ्या बा तासासाठी म्हणजे दुसरा जो तास आहे तो नऊ वाजता सुरू होणार आहे म्हणजे पंधरा मिनटाचा गॅप आहे तर त्या काळामध्ये आपण चर्च दुसरे भाविक त्या त्या गावातले भाविक येणार आहेत तर कृपया ह्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि ही जी आराधना आहे ती सकाळी आठ वाजल्यापासनं तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण सुरू ठेवणार आहोत आणि सात वाजता जो शेवटचा गावगट आहे त्यांना आशीर्वाद दिला जाईल आणि हा आराधनेचा कार्यक्रम संपणार आहे तर कृपया ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे व्हॉट्सॲपवर हा कार्यक्रम आपण पाठवलेला आहे आणि त्यानुसार आपण प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे आपण मिसाची जी वेळ आहे किंवा का कालमर्यादा किती असणार आहे तर रोजची मिसा आपण शक्यतो अर्ध्या तासामध्ये आटोपणार आहोत अशासाठी की जेवढा कमी वेळ तुम्ही अशा संघटित जागेत असाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे आणि रविवारची मिसा आपण पंचेचाळीस मिनटाची करण्याचा प्रयत्न करत आहोत तर प्रिय भाविकांनो ह्या बाबतीमध्ये आपल्याला दुसऱ्या म्हणजे आपण रविवारच्या मिसाच्या वेळेला सूचना वगैरे करतो आहे किंवा काही निवेदनं वगैरे असतात ही सगळी निवेदनं आपण व्हॉट्सॲपवर पाठवणार आहोत आता बऱ्यापैकी आपल्याला जाणीव झालेली आहे की व्हॉट्सॲपवर आपण वाचू शकता आणि चर्च चर्चविषयी माहिती किंवा मा काही खास निवेदनं वगैरे असे व्हॉट्सअपवर असेल फक्त लग्नाच्या घोषणा आपण दोन तीन मिसावर आपण वाचणार आहोत तर कृपया त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपल्याला पुढचे जे कार्यक्रम आहेत उदाहरणार्थ लवकरच आपल्या चर्चचा सण जवळ येत आहे तुम्हाला माहिती आहे की तेरा डिसेंबरला आपल्या चर्चचा सण आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्या दिवशी बऱ्यापैकी भाविक आपल्या चर्चमध्ये येत असतात आणि त्याचं चा आपल्याला चांगलं नियोजन करायचं आहे आम्ही लवकरच आपण जी प पॅरिश ऑर्गनायझिंग कमिटी तयार केलेली आहे खास ह्या दिवसासाठी आणि ही कमिटी पुढच्या तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार आहे तर ह्या कमिटीबरोबर आम्ही बसणार आहोत त्याचबरोबर आपलं पॅरिश पास्ट्रल काउन्सिल म्हणजे पॅरिश काउन्सिलच्या मेंबर्सबरोबर आम्ही बसणार आहोत उपासना समितीबरोबर आमच्या मिटिंग्स होत आहेत ह्या कमिटीबरोबर सभा होत आहेत पॅरिश काउन्सिलबरोबर सभा आणि अशा रीतीनं आपण आपल्या चर्च सणाची तयारी करणार आहोत कृपया लक्षात ठेवा की आपली जबाबदारी ही आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपण सुरक्षित आहोत की नाही ह्याची खातरजमा आपणच करून घ्यायची आहे आणि म्हणून ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे ह्या दिवसामध्ये मी आपल्या पॅरिसमधले जे तरुण तरून तरुणी आहेत युवक युवतींचा खास मी आभार मानत आहे की त्यांनी सहकार्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलेले की फादर कोणतंही काम असू दे आम्ही तयार आहोत विशेष करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे ब आराधनाच्या दिवसापासून तर दररोज सकाळी ज्या चार मिसा होणार आहेत त्या संध्याकाळच्या मिसाच्या अगोदर मिसानंतर ते आपल्याला सहकार्य करतील तर कृपया आपण त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण देवळामध्ये व्यवस्थितपणे इथं व्यवस्थापन करत आहोत मी युवक युवतींना विशेष आवाहन करत आहे की ऑलरेडी बरेचसे युवक युवती पुढे आलेले आहेत इथं सहकार्य करण्यासाठी आणखीन ज्यांना वाटतं की आम्हाला चर्चमध्ये ह्या दिवसामध्ये मदत करायची आहे स्पेशल अपील की आपला जो चर्चचा सण येत आहे तो आणि क्रिसमस हे दोन ओकेजन फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्या दिवशी आपल्याला खूप सांभाळून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी सगळ्या युवक युवतींना आमंत्रित करत आहे की कृपया तुम्ही या आणि काम इथं भरपूर आहे भरपूर काम आहे परंतु तुम्ही जर पुढे आलात तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं सो so, माय हंबल अपील टू ऑल द यूथ प्लीज काम अँड हेल्प आणि आपल्या भाविकांना मिसेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सगळ्या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे आता प्रश्न आहे तो म्हणजे जी, जी एल्डरली लोकं आहेत आदेश जो आलेला आहे गव्हर्नमेंटकडनं त्यामध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जी एल्डरली लोकं आहेत त्यांच्यासाठी खास शिफारस किंवा त्यांना ॲडवाईस देण्यात आलेला आहे त्यांना ॲडवाईस असा देण्यात आलेलं की शक्यतो त्यांनी घरामध्ये राहावं आणि चर्चमध्ये येण्याचं टाळावं अर्थात आपण आपली प्रकृती कशी आहे त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे काही व्यक्तींना वाटलं की मी ऑलरेडी आजारी आहे किंवा मला ताप आलेला आहे किंवा मला विकनेस आलेला आहे तर अशा व्यक्तींना शक्यतो देवळामध्ये येण्याचं टाळायचं आहे आणि बा तुमच्यामुळे किंवा गर्दीमध्ये असल्यामुळे तुम्हालासुद्धा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे तर कृपया बघा तुम्ही सहकार्य करा आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत हे वॉलेंटियर्स किंवा आपले तरुण तरुणी तुम्हाला मार्गदर्शन करतील ते तुम्हा तुमच्याबरोबर संवाद साधतील कृपया त्यांना तुम्ही सहकार्य करायचं आहे तर अशा रीतीनं आपला हा जो संपूर्ण कॅम्पस आहे हा कॅम्पस आपण सुनियोजित पद्धतीनं केलेला आहे आणि जेवढ्या भाविकांना इथं वी वॉन्टू टू फील ॲट होम आणि त्या दृष्टीनं चर्च ही प्रार्थनेची जागा आहे चर्च ही, ही आपल्याला आपलं घर आहे हे आपलं दुसरं घर आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं तुम्ही सहकार्य करायचं आहे त्याचप्रमाणे जी लिटर जी आहे आपण ह्या दिवसामध्ये क्वायर घेणार नाही आहे देर इज नो क्वायर तर गायनाचं फक्त नेतृत्व करण्यासाठी एक कॅन्टर असणार आहेत आणि कॅन्टर म्हणजे जे नेतृत्व करतील आणि त्यांना साथ द्यायला समजा एखादे ब आपले जे गा म्युझिशियन आहेत ते त्यांना मदत करतील केवळ दोनच व्यक्ती कारण कुठेही गर्दी होता कामा नये दृष्टीनं आपण ते नियोजन करत आहोत प्रश्न दुसरा आहे तो म्हणजे कम्युनियन की ख्रिस्त शरीर आपण कसं स्वीकारणार आहोत तर ख्रिस्त शरीर हे मिसाच्या दरम्यान दिलं जाणार नाही तर मिसा आटोपल्यानंतर आपण पाच अशा पाच किंवा सहा जागा तयार केलेल्या आहेत की तिथं आपण कम्युनियन घेऊन लागलीच आपण घरी जायचं आहे इथं आपण रेंगाळत राहणार नाहीत मुद्दा हेतू असा आहे की मिसाच्या दरम्यान इथं कोणत्याही प्रकारची मूवमेंट होता कामा नये म्हणजे एका भाविकाचा दुसऱ्या भाविकाला स्पर्श होऊ नये म्हणून कम्युनियनच्या वेळेलाच आपण कम्युनियनची वेळ आहे त्यावेळेला मिसाच्या दरम्यान कम्युनियन नाही तर मिसा संपल्यानंतर म्हणजे शेवटचं गायन सुरू झालं की आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल आणि आपण कम्युनियन घ्यायचं आहे आणि जो एक्झिट गेट आहे त्या गेटनं आपण बाहेर जाणार आहात ह्या दिवसामध्ये आपण कलेक्शनसुद्धा म्हणजे बुधवारी आणि रविवारी आपण कलेक्शन घेतो आहे हे कलेक्शनसुद्धा आपण प्रत्येक भाविकांकडे घेऊन जाणार नाहीत किंवा बॉक्स घेऊन जाणार नाही आहेत तर जिथं तुम्ही कम्युनियन घेणार आहात त्याच्या बाजूला तिथं बॉक्सेस ठेवण्यात येतील तर आपण आपलं जे कलेक्शन आहे ते त्या बॉक्समध्ये ठेवायचं आहे व्हॉलेंटियर्स आपल्याला मार्गदर्शन करतील एक्झिट म्हणजे शाळेच्या रस्त्यापर्यंत तिथे वेगवेगळ्या ठिकाणी हे बॉक्सेस ठेवण्यात येतील तर कृपया आपण सहकार्य करायचं आहे आपलं सहकार्य आणि सगळ्यांचे एफर्ट्स जर एकत्र आले तर मला वाटतं हे जे सगळे ओकेजन्स आहेत पुन्हा एकदा सांगतोय की आपल्या चर्च सण जवळ येत आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला खूप तयारी करावी लागणार आहे गव्हर्नमेंटनं आपल्याला जो आदेश दिलेला आहे आणि ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स त्यामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या तीन गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे गर्दी आपण टाळायची आहे दुसरी म्हणजे मास्क वापरणं हे सक्तीचं आहे आपण आपल्या स्वतःला सवय करून घेऊया की चर्च कॅम्पसमध्ये मी प्रवेश केला की माझ्या तोंडावर मास्क असेल अँड थर्ड थिंग इज सॅनिटायझेशन तर ह्या तीन मुद्द्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आम्ही तुमच्या सर्वांची आतुरतेनं वाट पाहत आहोत आणि लवकरच म्हणजे रविवारी तर आपण भेटणारच आहोत पण त्याचबरोबर सोमवारपासून रेग्युलरली आपण भेटणार आहोत Uh, आपल्या जर काही सूचना वगैरे असतील आम्ही फादर्स आहोत तुम्ही आम्हाला भेटायचं पुन्हा एकदा सांगतो आहे की तुम्हाला कुमसार व्हायचं असेल त्यासाठी सुद्धा आपण तरतूद केलेली आहे आणि जास्तीत जास्त आपण कसं आपल्याला एकमेकांना सहकार्य करता येईल कॉपरेशन देता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करूया तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानत आहेत आपण आत्तापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू